नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये गणित हा विषय आहे। या गणित या विषयासाठी आज आपण अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत। मित्रांनो, अपूर्णांक ह्या घटकासाठी 14% भारांश यामध्ये दिलेला आहे। त्या अपूर्णांकामध्ये चार उपघटक आहेत। तर पहिला आहे व्यावहारिक अपूर्णांक। व्यावहारिक अपूर्णांकामध्ये संक्षेप व भिन्नछेद अपूर्णांक, त्याचबरोबर संक्षेप व भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी व गुणाकार। त्याचबरोबर दुसरा उपघटक आहे सममूल्य अपूर्णांक। तिसरा उपघट आहे अंशाधिक व छेदाधिक अपूर्णांक, त्याचबरोबर पूर्णयुक्त अपूर्णांकाचे परस्परात रूपांतर। आणि चौथा उपघटक आहे दशांश अपूर्णांक। दशांश अपूर्णांकामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, त्याचबरोबर त्या दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत, हे सर्व उपघटक एकूण 14% भारांशावर आहेत। मित्रांनो, या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या प्रत्येक उपघटकावर एक किंवा दोन प्रश्न हमखास विचारले जातात। त्यासाठी आपण हे व्हिडिओ जरूर पहा आणि हे व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यावर आधारित आपल्याला काही स्वाध्याय या ठिकाणी दिला आहे, तो स्वाध्याय आपण जरूर सोडवा।